मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस. आम्ही कव्हर करत आहोत टाटा मोटर कमर्शियल व्हेकलच्या BS6 फेज 2 च्या रेंज. आणि आजचा दिवस खूप भारी असणार आहे. त्यासाठी आम्ही पोहोचलो टाटा मोटरच्या गेटवरती. त्या ठिकाणाहून आम्हाला एक व्हॅन होती जी की घेऊन जाणार होती टाटा मोटरच्या टेस्टिंग ट्रॅकवरती. टेस्टिंग ट्रॅकवरती गेल्यानंतर आम्ही पाहिलं की टाटा मोटर कमर्शियल व्हेकलने त्यांच्या सर्व व्यावसायिक गाड्या इथे शोकेस केलेल्या होत्या. त्यानंतर आम्ही या ठिकाणच्या सर्व गाड्या पाहिल्या. त्यानंतर आम्हाला 3 गाड्या देण्यात आलेल्या होत्या. सो आज आपण पाहणार आहोत टाटा LPD 712, त्यानंतर टाटा मोटर कमर्शियल व्हेकलची सिटी राईड जी की तुम्ही भरपूर अशा मल्टिपल ऑप्शनसाठी वापरू शकता, त्यानंतर टाटा योद्धा 1700. ह्या 3 कमर्शियल गाड्या आपण टेस्टिंग ट्रॅकवरती चालवणार आहोत. गाड्यांमध्ये काय काय फीचर ऑफर करण्यात आलेले आहेत, BS6 फेज 2 नॉर्म्समध्ये गाड्यांमध्ये कुठले कुठले चेंजेस झालेले आहेत, सो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डिटेल माहिती भेटणार आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, समोर जी तुम्ही गाडी पाहताय ती आहे टाटा LPD 712, जी की BS6 फेज 2 नॉर्म्स मध्ये जर पाहिलं तर तुमच्या समोर आहे. गाडीचा ओव्हरऑल तुम्ही डिझाईन पाहू शकता, डिझाईन देखील नक्कीच चांगलं आहे. टाटा मोटर्स या गाडीला बोलते ओर एक कदम आगे. गाडीचं जर GVW पाहिलं तुम्ही तर 7490 किलोचा GVW तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो. गाडीचं जर डेक लेंथ पाहिलं तुम्ही तर 14 फूट आणि 16 फूट अशा डेक लेंथ मध्ये तुम्हाला ही गाडी उपलब्ध आहे. मागच्या साईडने तुम्ही ओव्हरऑल लुक पाहू शकता. सेफ्टी गार्ड सुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. आणि या सेगमेंटमध्ये जर पाहिलं ना, बेस्ट इन क्लास परफॉर्मन्स, हायर रिलायबिलिटी आहे तुम्हाला या गाडीची मिळून जाते. गाडीच्या इंजिनबद्दल जर आपण विचार केला तर 4-सिलेंडर डिझेल इंजिन गाडीमध्ये यूज झालेली आहे, जे की 125 PS आणि 360 Nm टॉर्क हे जनरेट करतं. गाडीमध्ये गिअरबॉक्स जर पाहिला तर GV400 गिअरबॉक्स यूज झालेले आहे. केबल शिफ्ट टेक्नॉलॉजी याच्यामध्ये यूज झालेली आहे. याच्यामुळे काय होतं की गिअर शिफ्टिंग स्मूथ होते आणि चांगली ड्रायव्हेबिलिटी तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाते. गाडीच्या फीचरबद्दल जर आपण विचार केला तर गाडीमध्ये FE स्विच देखील देण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे काय होतं की गाडीचं ॲव्हरेज देखील वाढतं. गिअर शिफ्ट इंडिकेटर देखील आहे. क्रूज कंट्रोल गाडीमध्ये देण्यात आलेले आहे. लो CRR टायर आहे. एज ग्रेड लो व्हिस्कस सिंथेटिक ऑइल याच्यामध्ये यूज झालेलं आहे, जे की सुपरियर माइलेज तुम्हाला याच्यामध्ये ऑफर करतं. गाडीच्या कॅबिनबद्दल जर आपण विचार केला तर ड्रायव्हर प्लस 2 व्यक्ती या ठिकाणी बसू शकतात. पॅराबॉलिक सस्पेन्शन गाडीमध्ये देण्यात आले आहे. टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टिअरिंग आहे. मल्टीफंक्शनल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो, ज्याच्यामुळे काय होतं की तुम्ही मल्टिपल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये घेऊ शकता. त्याचसोबत म्युझिक सिस्टीम, मेकॅनिकल सीट देखील देण्यात आलेली आहे, ज्यामुळे काय होतं की तुम्ही व्यवस्थित ड्रायव्हर जे सीट आहे ते अरेंजमेंट याच्यामध्ये करू शकतो. हिल होल्ड असिस देखील गाडीमध्ये देण्यात आले, जे की LX व्हेरियंटमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहे. आणि या सर्व फीचरमुळे ड्रायव्हरचा जो कम्फर्ट आहे तो देखील वाढतो, त्याचसोबत गाडीचा जो चालण्याचा परफॉर्मन्स आहे तो देखील नक्कीच वाढतो. त्यानंतर मित्रांनो, पुढची गाडी आहे आपली स्कूल बस किंवा स्टाफ कमर्शियल यूजसाठी तुम्ही सिटी राईड ही जी गाडी ही नक्कीच वापरू शकता. ह्या गाडीमध्ये तुम्हाला 2 इंजिन ऑप्शन मिळून जातात. दोन्ही इंजिन ऑप्शन डिझेल इंजिनमध्ये आहे. पॉवर फिगर नक्कीच चांगली आहे. सिटिंग कॅपॅसिटी जर पाहिली आपण तर स्कूल बसेससाठी 16 सीटपासून 60 सीटपर्यंत तुम्ही ही गाडी नक्कीच घेऊ शकता. याच्यामध्ये व्हेरियंट देखील भरपूर आहे. स्टाफसाठी जर तुम्ही विचार केला तर 12 सीटिंग कॅपॅसिटीपासून 56 सीटिंग कॅपॅसिटीपर्यंत तुम्ही ही गाडी नक्कीच चॉईस करू शकता. या गाडीमध्ये गिअरबॉक्सचा जर आपण विचार केला तर G550 जो गिअरबॉक्स आहे याच्यामध्ये यूज झालेला आहे. गाडीच्या फीचरबद्दल जर आपण विचार केला तर गाडीचं स्टिअरिंग जे आहे ते तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट करू शकता. टायर जर पाहिले तर लो CRR टायर गाडीमध्ये यूज झालेले आहे. यामुळे काय होतं की गाडीचा जो ॲव्हरेज आहे तो देखील नक्कीच वाढतो आणि गाडीला कमी मेंटेनन्स येऊन जातो. BS6 फेज 2 मध्ये गाडीमध्ये जर पाहिलं तर गाडीचा जो सर्व्हिसिंग ट्रॅव्हल आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण स्पेसिफिक किलोमीटरनंतर गाडी सर्व्हिसिंग करतो तर तो जो सर्व्हिसिंगचा पिरियड आहे तो देखील वाढवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट देखील गाडीची नक्कीच कमी होऊन जाते. त्याचसोबत गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जर पाहिला तर 180 mm पासून 240 mm पर्यंत तुम्हाला मल्टिपल व्हेरियंटमध्ये जो ग्राउंड क्लिअरन्स हा याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. गाडीमध्ये ड्राईव्ह मोड सुद्धा देण्यात आलेले आहेत. लाईट आणि हेवी असे 2 मोड गाडीमध्ये ड्राईव्ह मोड देण्यात आलेले आहे. त्याचसोबत ही गाडी तुम्ही AC मध्ये आणि नॉन AC मध्ये सुद्धा परचेस करू शकता. जशी तुमची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्ही ही गाडी नक्कीच चॉईस करू शकता. गाडीच्या सस्पेन्शन बद्दल आपण थोडं बोलूया. ड्यूल स्टेज पॅराबॉलिक सस्पेन्शन गाडीमध्ये यूज झालेलं आहे आणि याच्यामुळे गाडीची जी रायडिंग हँडलिंग क्वालिटी ती देखील नक्कीच चांगली होऊन जाते. ओव्हरऑल ग्लास एरिया पाहिला गाडीचा तो देखील मोठा ग्लास एरिया आहे. ड्रायव्हरला पाहण्यासाठी सुद्धा एकदम इझी या ठिकाणी होऊन जातं. त्याचसोबत आतमध्ये जे व्यक्ती बसणार आहे त्यांच्यासाठी सीट बेल्टचा देखील या ठिकाणी यूज करण्यात आलेला आहे. सो सेफ्टीचा दृष्टीने जर पाहिलं
तर सिटी राईड मध्ये भरपूर असे चांगले फीचर ऑफर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पुढची गाडी आहे आपली टाटा योद्धा 1700. मित्रांनो, ही गाडी आहे ना एक स्पेशल गाडी आहे. आता स्पेशल गाडी कशी आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे नक्की सांगतो. कारण काय होतं, व्यावसायिक गाडी ज्या वेळेस आपण घेतो त्यावेळेस गाडीमधून प्रॉफिट हा नक्कीच व्हायला पाहिजे. आणि टाटा योद्धा सिरीजमध्ये जे फीचर ऑफर करण्यात आलेले आहे ते देखील एकदम सेगमेंटमध्ये सर्वात जास्त फीचर तुम्हाला ही गाडी ऑफर करते. गाडीच्या इंजिन ऑप्शन बद्दल आपण बोलूया. गाडीमध्ये एक डिझेल इंजिन देण्यात आले, 2.2 लिटरचं टर्बोचार्ज डिझेल इंजिन आहे जे की सेगमेंटमध्ये सर्वात जास्त पॉवर प्रोड्यूस करतं. 100 BHP आणि 250 Nm टॉर्क हे जनरेट करतं. BS6 Phase 2 मध्ये असून देखील ह्या गाडीमध्ये तुम्हाला DF ची कुठलीही आवश्यकता नाहीये. सो टाटा मोटरच्या इंजिनिअरिंगने जर पाहिलं ना, हे देखील एक चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. गाडीमध्ये एक इको मोड देण्यात आलेला आहे ज्याच्या थ्रू तुमची गाडी जर एमटी असेल तर अशा वेळेस तुम्ही चांगली फ्युल इफिशियन्सी याच्यामधून नक्कीच घेऊ शकता. त्याचसोबत टॉर्क बेस गिअर शिफ्ट इंडिकेटर देखील गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुमचा जो ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे तो देखील नेक्स्ट लेवल होऊन जातो. गाडीच्या व्हील बेस बद्दल आपण जर विचार केला तर 3300 mm जो व्हील बेस आहे या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. ग्राउंड क्लिअर 210 mm तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो. डेक लेंथ महत्वाची आहे कारण की मागच्या साईडला आपण सामान ठेवणार आहे. सो डेक लेंथ तुम्हाला 8.2 फूट आणि 6 फूट याच्यामध्ये मिळून जातो. क्लच बद्दल जर आपण विचार केला तर सिंगल पेट ड्राय फ्रिक्शन टाइप जो क्लच आहे याच्यामध्ये यूज झालेला. त्याचा डाया जर पाहिला 260 mm आहे. टायर साईजचा जर आपण विचार केला तर 215/75 R16 जे टायर त्याच्यामध्ये यूज झालेले आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला AC सुद्धा मिळून जातो. गाडीची जर तुम्ही ग्रॅड्युएबिलिटी पाहिली तर ती 34% तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाते. सीटिंग कॅपॅसिटी जर पाहिली तर ड्रायव्हर प्लस एक व्यक्ती या ठिकाणी बसू शकतो. इंजिन ऑइल जर तुम्हाला चेंज करायचं असेल गाडीचं तर ते देखील वाढवण्यात आलेले. BS6 Phase 2 मध्ये जवळपास 20,000 km नंतर तुम्ही गाडीचं जे इंजिन ऑइल हे चेंज करू शकता. आणि महत्वाची गोष्ट असणार आहे की वॉरंटी ऑफर. गाडीची वॉरंटी ऑफर जर पाहिली तर 3 वर्ष आणि 3,00,000 km जबरदस्त वॉरंटी ऑफर तुम्हाला टाटा मोटर्स या ठिकाणी या गाडीवरती ऑफर करते. त्यामुळे तुम्ही ही जर गाडी घेतली तर तुम्हाला नक्कीच गाडीकडून प्रॉफिट तर भेटणार आहे, प्लस कमी मेंटेनन्स असणारी गाडी, तुमचा जो नफा आहे तो नेक्स्ट लेवलवरती जाणार आहे. सो टाटा योद्धाची तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही टेस्ट ट्रॅकवरती जाऊन सर्व गाड्यांची माहिती घेतली. या ठिकाणी जर पाहिलं ना, टाटा मोटर कमर्शियल व्हेकलने संपूर्ण व्यावसायिक गाड्यांची त्यांची जी रेंज आहे इथे ग्राउंडवरती ठेवलेली होती. सो आम्ही पूर्णपणे माहिती घेतली. गाड्या BS6 Phase 2 मध्ये भरपूर असे चांगले फीचर तुम्हाला ऑफर करतात. त्याचसोबत गाड्यांचा जो मेंटेनन्स कॉस्ट आहे तो देखील कमी झालेला आहे. BS6 Phase 2 नॉर्म्समध्ये तुम्हाला नक्कीच माहिती असेल की गाड्यांच्या ज्या किमती आहेत त्या नक्कीच वाढलेल्या आहे. पण किमती वाढून देखील टाटा मोटरचे जे फीचर गाड्यांमध्ये ऑफर केलेले आहेत ते देखील नक्कीच चांगले फीचर आहे. त्यामुळे तुम्ही एक व्यावसायिक गाडी टाटा मोटर कमर्शियलची जर घेतली, एक चांगला नफा तुम्ही त्या गाडीकडून नक्कीच मिळू शकता. खूप खूप धन्यवाद टाटा मोटर कमर्शियल व्हेकलचे की त्यांनी आम्हाला एक अपॉर्च्युनिटी दिली की प्लांटमध्ये जाऊन तुम्ही या सर्व गोष्टी एक्सप्लोअर करा आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. सो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.